दिल्लीमध्ये आपच्या विजयानंतर देशभरात आपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येतोय. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात येते. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्येही यापुढे आप निवडणूक लढणार असल्याचं आपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय. आपच्या दिल्लीतील विजयामागे नेमकं आपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काय वाटतं याबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेला दिल्लीचा तख्त अखेर आपणी राखलेला आहे भाजप. 3 जागांवरून 12 जागांपर्यंत जरी पोहोचला असला तरीही 58 जागा घेत दिल्लीमध्ये आपनं आपली सत्ता स्थापन केलेली आहे. त्यामुळं संपूर्ण देशभर आपचे कार्यकर्ते जल्लोष करत आहे. औरंगाबादमध्येही आपच्या कार्यकर्त्यांनी जे आहे आपच्या कार्यालयासमोर जल्लोष केला. माझ्यासोबत आपचे इथले जिल्हाध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे इतरही पदाधिकारी आहेत. त्यांना आपण विचारूया काय सांगाल. एक घोषणा केजरीवालांनी दिलेली आहे, दिल्ली तो हमारी है, अब देश की बारी है. काय सांगाल, काय कसं या विजयाकडे तुम्ही बघताय? ती घोषणा अतिशय सार्थ आहे. एक तर दिल्लीच्या विजयानं विकासावर आधारित राजकारण होऊ शकतं हा एक फार मोठा संदेश गेलेला आहे. धर्मनिरपेक्षता आणि विकास ह्या दोन महत्त्वाच्या बाबीवर देशामध्ये सर्व क्रांती होऊ शकते. आणि जे अब देश की बारे नारा दिलेला आहे ना मित्र, आता लगेच म्हणतो औरंगाबाद महानगरपालिका हमारी है. अभी ज्या पद्धतीनं भाजपनं आपला संपूर्ण जोर तिथं लावलेला होता, त्याचप्रमाणे जे आहे NRC CA मुद्दाही होता, शाहीन बागही होतं, अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं कुठल्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलेलं होतं? एक सांगू इच्छितो आपणाला, खरं तर धार्मिक मुद्दे आणि धार्मिक द्वेषाचे मुद्दे BJP जरी काढले असले तरी माननीय अरविंद केजरीवाल साहेबांनी फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोललेत. म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल, पाणी असेल, स्त्रियांची सुरक्षा असेल, म्हणजे जे जे लोककल्याणाचे विषय आहेत त्या लोककल्याणाच्या विषयावर फक्त भाष्य केलं त्याने. कारण धर्माचा विद्वेष ही गोष्ट टिकू शकत नाही आहे. कारण हा देश हा विविधतेने नटलेला आहे. ह्या देश सगळ्याचा आहे, सगळ्या मातीमध्ये घडलेला आहे, सगळ्याचं कल्याण साधायचं आहे. त्यामुळे एकाच धर्माचा उदोउदो करून असं चालत नाही आहे. सगळी जनता आपली आहे, सगळे आपले नागरिक आहेत आणि सगळ्याच्या कल्याणासाठी काम करायचं आहे. हा फार मोठा संदेश निकालातून गेलेला आहे. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा विजय मिळवलेला आहे आपणी. मात्र यापूर्वी जर आपण बघितलं तर गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक दौरे देशामध्ये केजरीवाल यांनी केले, औरंगाबादमध्ये केले, महाराष्ट्रात केले, मात्र दिल्लीबाहेर आप हवं तेवढं ताकदवान होऊ शकलं नाही. काय कारण असू शकतं याच्यावर? याचं कारण म्हणजे क्षेत्रीय पाट्या जवळी आहेत तेवढी तिथं ते आपले जोर लावलेले आहेत. पण आता दुसऱ्या क्षेत्रीय पार्टींना पण हे समजलं पाहिजे की जो विकासाचा मुद्दा आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये ठेवलेला आहे आणि त्याच्यावर जनतेने जो 100% प्रतिसाद दिलेला आहे, तसे मुद्दे आता दुसऱ्या राज्यामध्ये, दुसऱ्या क्षेत्रामध्ये पण घेतले पाहिजे असं माझं म्हणणं आहे. नक्कीच. आपचा विस्तार दिल्लीबाहेर अद्यापपर्यंत का म्हणावा तेवढं होऊ शकला नाही आणि येणाऱ्या काळात तो होऊ शकतो का? होत असेल तर कुठल्या मुद्द्यांवर होऊ शकतो? फक्त विकास, धर्मनिरपेक्षता आणि विकास हे दोन मुद्दे घेऊन सगळीकडे आम आदमी पार्टी काम करणार आहे. आणि खरं सांगू या देशाला फक्त सध्या त्याची गरज आहे. आता सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर भाजपनं पूर्ण जोर लावला होता, मात्र भाजप कुठं कमी पडला असं तुम्हाला वाटतंय दिल्लीमध्ये? एक सांगू आपणाला, त्यांच्या प्रचारातला फोलपटपणा नागरिकाच्या लक्षात आला मतदाराच्या. कारण केवळ तुम्ही धर्मधर्म करत असाल आणि लोकांचं मात्र कल्याण करत नसाल, लोकांच्या सोयी करत नसाल आणि जगणं मुश्किल झालेलं आहे. आज सामान्य माणसाचं जगणं देशामध्ये मुश्किल झालेलं आहे. त्यामुळं लोकांचं जीवन कसं सुखकर करता येईल, मुलाचे शिक्षण कसं होईल, त्यांचे आरोग्य कसं होईल, या मूलभूत घटकाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आज सांगू इच्छितो औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये अजून पाणी मिळत नाही नागरिकाला, याच्यापेक्षा वाईट अवस्था का असू शकते? एकूणच जर बघितलं तर एक पुनरुज्जीवन जे आहे हे स्थानिक कार्यकर्त्यांना सुद्धा दिल्लीतल्या विजयामुळे मिळालेलं आहे आणि कुठं ना कुठंतरी एक उत्साह त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो आणि स्थानिक पातळीवर आता अशाच पद्धतीनं निवडणुका लढवणार असल्याचंही कार्यकर्ते तसंच पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन महेश पवारसह अमेय पाठक, AM News औरंगाबाद.